महालक्ष्मीच्या शक्ती मेलमध्ये टेलिफोन ऑपरेटरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच आरोपींनी आणखी एका फोटो जर्नलिस्ट तरुणीवरही 22 ऑगस्टला सामूहिक बलात्कार केला होता. त्या खटल्यात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकिलांचे प्रयत्न सुरू झालेत. शक्तिमिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी एका फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तो देखील तिचा मित्र सोबत असताना. दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेनंतर मुंबईतील शक्तिमिलमधील या प्रकारानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अल्पावधीतच बलात्कार करणाऱ्या 7 आरोपींना अटक केली. यापैकी 2 आरोपी अल्पवयीन होते. त्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा याआधी सुद्धा शक्तिमिलमध्ये काही महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. फोटो जर्नलिस्ट तरुणीनंतर एका टेलिफोन ऑपरेटर महिलेनेही हिंमत दाखवली आणि आपल्यावर याच ठिकाणी 31 जुलै 2013 रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली. या दोन्ही खटल्यांची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू होती. यापैकी टेलिफोन ऑपरेटर महिलेवरील बलात्कार प्रकरणी न्यायालयानं 14 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 31 जुलैला टेलिफोन ऑपरेटरवरती ज्या मुलीवरती निघरून 5 लोकांनी बलात्कार केला होता त्यातील 4 आरोपी ना आज मरेपर्यंत कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. विजय जाधव, कासिम शेख उर्फ कासिम बंगाली, सलीम अन्सारी आणि अशफक शेख या 14 नराधमांना जन्मठेप झाली आहे. यापैकी पहिले 3 आरोपी कासिम बंगाली, सलीम अन्सारी आणि विजय जाधव हे पत्रकार महिलेवरील बलात्कार प्रकरणात सुद्धा आरोपी आहेत. या 3 आरोपींचा दोन्ही बलात्कार प्रकरणात समावेश असल्यानं त्यांच्या विरुद्ध कलम 376E नुसार खटला चालवावा अशी नवी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. बलात्काराचा गुन्हा पुन्हा पुन्हा केल्यास दुसऱ्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद या कलमामध्ये आहे. 376E मध्ये 2 शिक्षा आहेत, जन्मठेपेची किंवा फाशीची. हा देशातला पहिला प्रकार असल्यामुळे याविषयी मी आत्ताच भाष्य करू शकत नाही, परंतु निश्चितपणे जर न्यायालयाने जर आरोप दुरुस्त केली तर आम्ही त्यावरती आमचं म्हणणं मांडू. फोटो जर्नलिस्ट तरुणीवरील बलात्कार खटल्याची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. आरोपींपैकी 3 फाशी देण्यात यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील यावेळी करणार आहेत. कलम 376E नुसार दुसऱ्या खटल्यात आरोपींना फाशी झाली तर अशा प्रकारची कठोर शिक्षा झाल्याचं हे देशातलं पहिलंच प्रकरण ठरणार आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.